काही पुरत नाही. शेवटे काय आहे, काही पुरत नाही. त्याच्यामध्ये मोठा सागर जेवढे आहे तेवढे सर्व कशामध्ये साखर द्यावा. शेवटी जर काही पुरत नसत तर ते कशामध्ये मोठा साखर द्यावा. उदाहरण बोलती बोला पाचशे पांडव सर्व बोले शंभर गौरव सर्व भाऊ सर्व ते काही पुरत नाही. शेवटी लक्षात काय द्यावायचं फक्त पाठीमागं काही पुरत नाही. मी दुसरा शर्ट घेतला काय दर्शवला दुसरा बरोबर. हे कशामध्ये मोडणार क्रमवाचक. त्याची आवृत्ती झाली असं आपल्याला दिसतंय दिसतंय का आवृत्ती झालेलं नाही. मग ते कशात मोडतंय जर आवृत्ती झालेली दिसत नसल तर ते कशात मोडणार क्रमवाचक. जसं मी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवेल पहिल्याच्या खाली अंडरलाईन कशात काय मध्ये माझं मोडल क्रमवाचक म्हणजे पहिला कशात मोडल क्रमवाचक मध्ये. त्यानंतर आवृत्ती वाचक. आवृत्ती म्हणजे काय पुनरावृत्ती थोडक्यात म्हणजे समजा चौपदरी रस्ता रस्ता काय झालं नामदार काय झालं रस्ता नामदार आणि त्याची काय झाली आवृत्ती चार वेळेस काय झाली आवृत्ती झाली. मग ते कशामध्ये मोडणार आवृत्ती वाचक मध्ये. नऊवारी साडी कशात मोडणार आवृत्ती वाचक मध्ये. त्यानंतर दुसरा प्रकार कुठला कृतकत्व वाचक बरोबर. कृतकत्व म्हणजे काय काय करणे गटाचं काय करणे विभाजन करणे कशाचं करणे गटाचं बरोबर. जसं उदाहरण एक एक दोन दोन दहा दहा शंभर शंभर बरोबर पाचशे पाचशे काही का असो बरोबर. काय करणे कृतकत्व म्हणजे काय विभाजन करणे. आता अनिश्चित 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 म्हणजे काय आपल्याला कुठली संख्येचा बोध होत नाही बरोबर. जसं आपल्या अकॅडमीचे पुष्कळ विद्यार्थी पोलीस म्हणून लागले काय पुष्कळ पुष्कळ काय झाले हे विशेषण झालं पण त्याच्यावरून आपल्याला बोध होतोय का नाही. मग बोध होत नाही म्हणजे ते कशामध्ये मोडणार अनिश्चित मध्ये. बघा लक्ष द्या विशेषणाचे प्रकार किती आहे मूळ तीन स्थानानुसार किती प्रकार पडतात दोन. दोन कुठले कुठले आदि विशेषण आणि आदि विशेषणाचं दुसरं नाव काय उत्तर विशेषण. कशाला म्हणायचं विशेषणाला आदि विशेषण जे येतं ते नामाच्या कोणत्या साईडला म्हणजेच काय अगोदर विधी विशेषण नामा बरोबर. आणि मुख्य प्रकार किती कोणते कोणते संख्या विशेषणाचे एकूण प्रकार किती उप कोणते कोणते परत गणवाचकाचे किती उपप्रकार पडतात कोणते कोणते पूर्णांक वाचकाचं उदाहरण अपूर्णांक वाचकाचं साकल्य वाचक क्रमवाचकाचं उदाहरण आवृत्ती वाचकाचं उदाहरण जे बोलणार नाही ते असेच मागे राहतील लक्षात ठेवा. जे बोलणार नाही ते मागे कॉम्पिटिशन मधून आता बाहेर आहे का नाही. त्याच्यानंतर कृतकत्व वाचकाचं उदाहरण अनिश्चित उदाहरण पुष्कळ काही फक्त पुष्कळ नाही येत इतर हे कशामध्ये म्हणतात अनिश्चित मध्ये. आता शेवटचा कुठला आहे सार्वनामिक. आता सार्वनामिक म्हणजेच काय सर्वनामाचा वापर कुठे केला जातो विशेषण म्हणून. वाक्यात जर सर्वनामाचा वापर विशेषण म्हणून केला तर ते काय म्हणून येतं सार्वनामिक विशेषण. काय म्हणून येतं सार्वनामिक विशेषण बरोबर. आता बघा सर्वनाम फक्त सोडला आपण बाकीचे काय झाले आपले सर्व विशेषणाचे प्रकार झाले सर्वच्या सर्व लक्षात आहे. जर उदाहरण दिलं तर गमल